वणीच्या फ्युन्युक्युलर ट्रॉली प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला अखेर मुहूर्त मिळाला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वणीच्या सप्तशृंगगडावरील फ्युन्युक्युलर ट्रॉलीचं लोकार्पण संपन्न झालं. यावेळी छगन भुजबळही उपस्थित होते. त्यामुळे हजारो वृद्ध अपंग भाविक सोमवारपासून देवी मंदिरापर्यंत सहजतेनं पोहोचून आदिमाया सप्तशृंगी चरणी नतमस्तक होऊ शकणार आहेत. 2009 आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर 9 वर्षांनी आज ट्रॉलीचं उद्घाटन झालं. फ्युन्युक्युलर ट्रॉली कशी आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. फर्निक्युलर ट्रॉली कशी असते हे आपण जाणून घेणार आहोत आज सप्तशृंगी गडावरील या फर्निक्युलर ट्रॉली स्टेशन पासून. आपण बघू शकतोय की भव्य असं स्टेशन या ठिकाणी तयार करण्यात आलंय, ज्या ठिकाणून सर्व प्रवासी हे या ठिकाणून जाऊ शकतील. कितीही गर्दी आली तरी त्यांना नियंत्रित करण्याची सर्व साधनं, अत्याधुनिक अशी साधनं या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. संपूर्ण ट्रॉली ही एसीने सुसज्ज अशी आहे. या ठिकाणी सर्व सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर स्पीकर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. एका वेळेस या बोगीमध्ये, या फर्निक्युलर ट्रॉलीमध्ये 60 जण वर जाऊ शकतील. या मार्गाद्वारे या ठिकाणी ही फर्निक्युलर ट्रॉली वर जाणार आणि त्या ठिकाणी सर्व भाविकांना दर्शन घेऊन पुन्हा परत येणार आणि आपल्या परतीच्या मार्गानं ती या ठिकाणी याच गेटमधून बाहेर पडणार. संपूर्ण भाविक या ठिकाणून बाहेर पडणार. ही झडप आहे या फर्निक्युलर ट्रॉलीची. या फर्निक्युलर ट्रॉली पूर्णपणे पेलली जाते ती ह्या दोघांच्या जीवावर. त्यांचं हे महत्वाचं सुरक्षित असं स्थान आहे. फर्निक्युलर ट्रॉली आता अनेक सिनियर सिटीजनसाठी, ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी आणि अपंग लोकांसाठी सर्वांना या ठिकाणी सहजगत्या थेट या मंदिराच्या गाभाऱ्यात आणू शकते आणि त्या ठिकाणी देवीचं दर्शन या ठिकाणी घेता येऊ शकतं. अनेक महिला, अनेक वृद्ध या ठिकाणी याचा फायदा आता आपल्याला घेऊ शकतात. येत्या काळामध्ये ही सुविधा सप्तशृंगी गडाकडून आपल्याला उपलब्ध होणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.